नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तलाठी भरतीच्या या कोर्समध्ये तलाठी भरती दोन हजार बावीस आपण या आजचं लाईव्ह सेशन घेणार होतो मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला या ठिकाणी हा रेकॉर्डिंग करून आजचा पेपर टाकावा लागतो आहे सर्व पेपर्स या ठिकाणी आपण घेतो आहे दोन हजार अकरा ते दोन हजार वीसचे तलाठी भरतीचे आजचाही पेपर महत्त्वाचा आहे तलाठी भरती दोन हजार बावीसची तयारी त्यासंदर्भात बऱ्याच बाबी येत आहेत विद्यार्थी मित्र सुरू करता आहेत अभ्यास एकतीसशे पासष्ट जागांना मंत्रिमंडळाची मंजुरी एक हजार पदांची भरती या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये होण्याची शक्यता आहे आणि एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनवर यासाठी आपण संपूर्ण कोर्स डेव्हलप केला आहे जो तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन घेऊ शकतात निश्चितपणे त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास तुम्हाला सोपा करता येणार आहे बघा या ठिकाणी तलाठी भरतीची फुल दहा टेस्टची सिरीजसुद्धा आपण आणलेली आहे पहिला प्रश्न आजचा स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तर लिहा विजातीय स्वर अ अधिक ऋ इ अधिक ई उ अधिक ऊ अ अधिक आ विजातीय स्वरांच्या बाबतीत वेगळा बघा आता हा ई सजातीय स्वर आहे ऊ सजातीय स्वर आहे अ आणि आ सजातीय स्वर आहे याच्यामध्ये जो राहिला हा अ आणि रू हे विजातीय स्वर आहे उच्चार स्थानं वेगवेगळी त्यांना मी विजातीय सूर म्हणतो आणि उच्चारस्थानासारखे असेल तर सजातीय सूर म्हणतो पुढे खालील अक्षरांची ओळख सांगा म्हटलंय बघा या ठिकाणी इंटरेस्टिंग असा हा मुद्दा आहे क्ष आणि ज्ञ अर्धसूर महाप्राण जोडाक्षरे सूर काय आहेत क्ष आणि ज्ञ मित्रांनो ही जोडाक्षरं आहेत क्ष जर या क्षयाचा पाय मोडलेला असताना हे विशेषयुक्त व्यंजन झालं असतं क्ष आणि ज्ञ ही दोन विशेष संयुक्त व्यंजन आहेत मात्र पाय मोडलेला नाहीये त्याच्यामध्ये सोर मिक्स केलं आहे आम्ही प्लस अ केलाय आणि याचा मग पाय न मोडलेला हा ज्ञे बनतोय हे झालं जोडाक्षर खाली व्यंजनाच्या प्रकारानुसार अर्ख अक्षर ओळखा कठोर व मृदू व्यंजन म्हटलंय ग ग त न ह स तीन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे मित्रांनो कठोर व मृदू व्यंजनं आता कठोर कशाला का म्हणायचं मृदू कशाला म्हणायचं तुम्हाला ते क ख ग आणि ग अशा पाच ओळी उभ्या कचड तप खचड तप गजड दब गजड दब आणि ती अनुनाशिकाची ओळ मग याच्यामध्ये मृदू व्यंजनं कोणती कठोर व्यंजनं कोणती तुमच्यासमोर ऑप्शन्स दिलेले आहेत उत्तर येतं एक ग घ त बघा इथे ग ग ची जी ओळ आहे ग तुम्हाला या ठिकाणी कठोर व्यंजनामध्ये मोडतं आहे घ या ठिकाणी आहे त्याच्यानंतर त आहे कठोर आणि मृदू व्यंजन तोंडावाटी निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो अनुनासिक वर्ण शब्द व्यंजन चार नंबरचा प्रश्न तोंडावाटी निघणारे मूलध्वनी जे मुळातले आहेत त्यांना आम्ही वर्ण असं म्हणतो आहे पुढे रिकाम्या जागा भरा प अधिक टिंबटिंब प्रू म्हटलेले पाच नंबरचा प्रश्न आहे इथे काय एक मिक्स करावा लागेल ओ मध्ये रु स क्ष कि हा रु हा रु मिक्स करावा लागेल सूर मिक्स करावा लागेल तर तो प्रू हा बनतो आहे पुढे संधी सोडवा वृक्ष औदार्य वृक्ष अधिक औदार्य वृक्षात अधिक औदार्य वृक्षाद अधिक आवार्य वृक्ष अधिक दार्य सहा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला आहे वृक्ष अवधार्य व्यवस्थित जर आम्ही लक्ष दिलं हे वृक्षाद किंवा वृक्षात कधीच येऊ शकत नाही आणि वृक्ष असंही नाही येऊ शकत तुमच्या समोर असतं वृक्ष अधिक औदार्य पुढे खालीलपैकी पैकी सोरसंधीचा सामाजिक शब्द कोणता सोरसंधी मुनिच्छा षड्रिपू उच्छेद सच्चरित्र सात नंबरचा प्रश्न नंब। सौरसंधी आता इथे षट रिपू ना शट अधिक रिपू हा टचा ड होतो व्यंजन संधी आहे चरित्रचा सत अधिक चरित्र त चा च होतोय उच्छेदचा सुद्धा उत अधिक छेद तचा च हो होतोय मात्र इथे मुनी मुनि अधिक इच्छा मुनिच्छा हा संधि आहे पुढे आपण जातोय य व र या, या अक्षराबद्दल अनुक्रमे ई उ रू आल्यास काय होईल ये वर बद्दल इ उ रु येतोय त्याचं काय होईल आठ नंबरचा प्रश्न आहे संप्रसारण प्रचिती आदेश मित्रांनो य यचा ई होतो व चा उ होतो बघा पाय मोडलाय व चा उ होतोय आणि र चा रू होतोय याला काय म्हणतो म्हणतोय याला आम्ही संप्रसारण असं म्हणतोय याच्या उलट झालं त्याला आम्ही अनादेश म्हणतो जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाच्याऐवजी येतात त्यांना काय म्हणतात नामाऐवजी येणारा शब्द विशेषण सर्वनाम क्रियाविशेषण क्रियापद ऑप्शन्स तुमच्या समोर आहे नऊ नंबरचा प्रश्न सरळे नामाऐवजी येणारा शब्द त्याला सर्वनाम किंवा त्याला प्रतिनामी असंही म्हटलं जातं प्रतिनामी पुढे खालील शब्दातील उभयान्वयी अव्यय ओळखा त्याकरिता फार काल अथवा दहा नंबरचा प्रश्न आहे उभय जोडणारी अव्यय अथवा हे जोडणारा अव्यय पुढील सामान्य नामे व नामे यांना काय म्हणतात काल्पनिक नामे भाववाचक नामे धर्मीवाचक नामे समूहवाचक नामे सामान्य व विशेषनामे यांना काय म्हणता आहेत बघा दोन प्रकारचे नामं असतात मुळातले एक म्हणजे धर्मीवाचक नामे आणि दुसरं म्हणजे धर्मवाचक नामे हे जे धर्मवाचक आहेत ना धर्मवाचकला आम्ही भाववाचक किंवा गुणवाचक म्हणतो तो एक वेगळा प्रकार आणि धर्मीवाचक जे आहेत ना याच्यामध्ये सामान्य नामे आणि विशेष नामे येतात ते आम्हाला माहित असले पाहिजे गोपी या शब्दाचे लिंग बदला ती गोपी तो कोण गोप गवळण गोपी गोपीन तो गोप ती गोपी अनेक वचनी शब्द कोणता तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अनेक वचनी शब्द कोणता पाखरू आसरू पिसू सासू ते पाखरू एका पाखऱ्याला सुद्धा तुम्ही पाखरू म्हणू शकतात पिसू तो पिसू एकच पिसू येते सासू एकच सासू मात्र आसरू ते आसरू अनेक आसरूबद्दलच आम्ही या ठिकाणी हा शब्द वापरणार आहोत पुढे पुढे प्रत्ययुक्त शब्द ओळखा फुलाहून दार तो फुलं तुमच्यासमोर दिले फुलाहून दार तो फुल प्रत्यय लागलाय त्याला सपिक्स लागलाय जो नंतर लागून येतो चौदा नंबरचा प्रश्न आहे फुलाहून हा या ठिकाणी प्रत्ययुक्त शब्द आहे पुढे लिंगानुसार बदलणारी सर्वनामं कोणती तो हा जो ती मी तू जे आम्ही कोण काय लिंगानुसार बदलणारी सर्वनामे पंधरा नंबरचा प्रश्न आहे कोणतं बदलत आहे तोच तो ती ते हा च हा ही हे जोचं जो जी जे हे लिंगानुसार बदलणारी सर्व नाम पंधरा नंबरचं आहे पुढे विशेषण गटात न बसणारा शब्द ओळखा सोळा नंबरचा प्रश्न आहे विधिविशेषण बघा आधी विशेषण आणि विधिविशेषण दोन प्रकारे आधी म्हणजे पूर्वविशेषण विधिविशेषण म्हणजे याला उत्तर विशेषण असंही म्हटलं तर उत्तर म्हटलं तुमच्या लक्षात येईल आता जे नंतरच वापरले जाणार आहे आता इथे या गटात न बसणारा विचारला आहे बघा हुशार मुलगा सुंदर मुलगी चांगले बाळ असं तुम्ही म्हणू शकतात हे तिन्ही बसतात या आधी विशेषण म्हणा किंवा तो मुलगा हुशार आहे ती मुलगी सुंदर आहे ते बाळ चांगले आहे विधिविशेषण बसतंय गटात हे उद्या नाही बसत चार नंबरचं उत्तर पुढे शब्दांच्या उदाहरणावरून क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार ओळखा नित्य सदा सर्वदा दिवसभर क्रियाविशेषण अव्यय ओळखा म्हटलेला आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे स्थितीदर्शक सातत्यदर्शक गतीदर्शक प्रकारदर्शक नित्य सदा सर्वदा दिवसभर याला सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं मी म्हणतोय पुढे परिणाम वाचक शब्दयोगी अव्यय यामध्ये ही अव्यय येतं असं म्हटलंय परिणाम वाचक अठरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रत पोटी भर कडे परिणामाचक म्हटलं की जरा आम्ही भर असं म्हणतो भर हे परिणामावाचक आहे आम्ही दिवसभर राबतोय ओके भर शब्दयोगी अव्यय पुढे शब्दावरून खाल्ली शब्दावरून उभयान्वयी अव्याचा प्रकार ओळखा म्हटलंय पण परंतु परी बाकी तरी लगेच लक्षात आलं पाहिजे मरावे परी कीर्ती रूपे व्हावे तुमच्यासमोर असे अनेक हे आहेत उदाहरणं आहेत स्वरूप म्हणून म्हणजे की म्हणतो आम्ही संकेत जर तर कारण कारण की हे आम्ही वापरतो मात्र पण परंतु परी बाकी तरी हे न्यूनत्व बोधक शब्दयोगी अव्यय आहेत पुढे वीस नंबरचा प्रश्न आहे क्रियाविशेषण ओळखा म्हटलं एक रुपया म्हणजे शंभर पैसे म्हणजे क्रियाविशेषण अव्यय कोणता वीस नंबरचा प्रश्न आहे फसवणार आहे हाटके पण उत्तर म्हणजे आहे एक एक उद्गार म्हणजे एक टिंबटिंब असतं उद्गार एका एका उद्गाराला मी काय म्हणतो मिश्र संयुक्त स्वतंत्र केवळ कोणतं वाक्य असतं ते एक उद्गार म्हणजे एक, एक स्वतंत्र वाक्य असतं हे लक्षात ठेवा प्रश्न आले तलाठी भरतीला खाली वाक्यातील उपपदार्थ सांगा बघा उपपदार्थ सांगा म्हटलंय संत मेनाहून मऊ असतात बावीस नंबरचा प्रश्न आहे काय केलंय ऊ न हू तुलना केली तुलना म्हणतो आपण त्याला पुढे कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हा टिंबटिंब आहे क्रियापद धातुरूपेश संबंधित रूपकात्मक तेवीस नंबरचा प्रश्न आहे कर्मणी प्रयोगामध्ये धातुरूपेश कोण कर्तरीमध्ये कोण असतो माहिती आहे कर्तरी प्रयोगामध्ये धातुरूपेश हा कर्ता असतो कर्मणीमध्ये धातुरूपेश हा कर्म असतो काय धातुरूपेश असं म्हटलं गेलं त्याला क्रियापद वगैरे दुसरं काही नाही म्हणायचं पुढे दौंध समासातील पदी कोणत्या उभयान्वी अवयांनी जोडली जातात दौंदव समास हो आहे ते त्या आणि व अथवा साठी होतो त्यांचे चोवीस नंबरचा प्रश्न आहे दौंदव म्हटलं ना आणि व अथवा ही पद दौंदव दोन्ही पदं महत्वाची असतात तेव्हा दौंदव समास होतो आणि दोन्ही पदं महत्त्वाची या उभयान्वी अवयांनीच जोडली जातात आणि व अथवा यांनी पुढे उपसर्ग घटित शब्द ओळखा विशेष विनंती विनय विभावरी पंचवीस नंबरचा प्रश्न आहे उपसर्ग घटित शब्द विशेष हा एकमेव प्रत्ययामध्ये काय येतं ती हा प्रत्यय विनय अय विभावरी विशेष उपसर्ग वी वी हा उपसर्ग इथे फसवणारा प्रश्न आहे कारण इथे बऱ्याच जणांना ते वी कोणता वी तर विशेष मधला वी हा तुम्हाला वापरायचा आहे मित्रांनो तलाठी भरती संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी आपण कव्हर केला कोर्स तुमच्या समोर एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन खाली लिंक आहे तलाठी भरतीची टेस्ट सिरीज आहे गणित बुद्धिमत्तेचा कोर्स आहे मराठी व्याकरणचा कोर्स आहे सामान्य ज्ञानचा कोर्स आहे एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनवर ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी लेक्चर्स बघा पी डी एफ्स बघा टेस्ट सिरीज त्या ठिकाणच्या सोडवा आणि नोट्ससुद्धा आहेत तलाठी भरती स्पेशल त्या नोट्स वाचा नक्कीच तुम्हाला या भरतीमध्ये आपलं पद मिळवण्यात मदत होणार आहे शंभर टक्के तुम्ही नोकरीचे दावेदार बनणार आहात चला सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद